महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवे सर्वकाळी शु सर्वदा। गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि आज आपण आलेलो आहे नागपूर शहरातील सुप्रसिद्ध असं टेकडी गणपती मंदिरात। आपण टेकडी गणपती मंदिराचं विशेष महत्त्व असं आहे, प्राचीन इथली मूर्ती आहे, स्वयंभू मूर्ती आहे आणि प्राचीन असं मंदिर आहे, याला खूप मोठी आख्यायिका देखील आहे। चला तर आपण जाणून घेऊया या मंदिराबद्दल आणि इथल्या गणपतीबद्दल। चला। सुख करता दुख हरता वाढता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी सलके बाल मुक्ता फळाची। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय देव। विदर्भाच्या अष्टविनायकातील पहिला समजला जातो तो नागपूरचा टेकडी गणेश। नागपूरकरांचे हे आराध्य दैवत आहे। रेल्वे स्थानकाला लागून सीताबर्डी टेकडीवर हे गणेशाचे मंदिर आहे। त्यामुळे टेकडीचा गणपती म्हणूनच तो ओळखला जातो। कला क्रीडा क्षेत्रातील नामवंत या मंदिरात दर्शनासाठी येतात। तीळ चतुर्थीला तर येथे भाविकांची मोठी गर्दी होती। गणेशोत्सवानिमित्त टेकडी गणेश मंदिराची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या देशात इंग्रजांची सत्ता होती, तेव्हा राजे भोसले आणि इंग्रजांची लढाई सीताबर्डी परिसरातील टेकडीवर झाली होती असा इतिहास आहे। त्याच टेकडीवर गणेश मंदिर आहे। त्या काळी शुक्रवारी तलावाचं पाणी टेकडी मंदिरापर्यंत येत असल्याने भोसले राजे नावेतून गणेश मंदिरात दर्शनासाठी येत असल्याची माहिती आहे। गणपती बाप्पांची मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली स्थानापन्न आहे। सुरुवातीच्या काळात हे विनायकाचं मंदिर अगदी छोटस होतं, त्यानंतर हळूहळू टेकडी गणेश मंदिराचा विकास झाला। मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे, मात्र बाप्पांची मूर्ती उत्तराभिमुख आहे, तर मूर्ती उजव्या सोंडीची आहे। गणपती मूर्तीच्या मागच्या भिंतीजवळ एक शिवलिंग देखील आहे। बाप्पाच्या मूर्तीची उंची 4.5 फूट तर रुंदी 3 फूट आहे। मूर्तीला 2 पाय 4 हात, डोकं आणि सोंड असून शेंद्राच्या लेपामुळे आता ते स्पष्टपणे दिसत। माझं नाव मोरेश्वर ती म्हणतात याला। हा उजव्या सोंडीचा गणपती आहे, हा खूप प्राचीन गणपती आहे। इथे नागपूरचे भोसले राजा नेहमी यायचे, पूजा करायचे। भोसले राजापासून हे इथे गणपती देवस्थान आहे। पूर्वी इथे टेकडी होती आणि जंगल होतं, आता ते शहरीकरण झाल्यामुळे ते गावामध्ये कोणी आणि या गणपतीला पूर्ण देशामधनं भक्त येतात। MP UP प्रॉपर नागपूरचे काही काही खास गणपतीसाठी येतात, अभिषेक वगैरे करून आपल्या गावी चालले जातात। कोणी मोदकांची सेवा करतं, कोणी संध्याकाळी येतं, कोणी दुपारी येतं, कोणी रात्री येतं, पण गणपती दर्शन घेतल्याशिवाय 4:30 वाजल्यापासून रात्री 11:30 शेजारती असते। दिवसभर भक्तांचं आगमन होत असतं आणि आमच्या मंदिरातर्फे आम्ही प्रत्येक भक्तांना स्वागत करतो। भक्तांना संदेश आहे त्यांनी एकत्र यावं, आणखीन सामुदायिक जीवन जगावं, कुठेही राजकारण नको, फक्त भक्तीचं प्रेम पाहिजे आणि सर्वधर्म समभाव पाहिजे। सर्व गणेश भक्तांनी देशासाठी सेवा करावी, स्वतःच्या घरच्यासाठी सेवा करावी आणि एकमेकाच्या हातमध्ये हात घालून जीवन पुढे श्री गणेशाची ही मूर्ती स्वयंभू आहे। पिंपळाच्या झाडाखाली ही मूर्ती प्रगट झाली होती। आजही हा गणपती बाप्पा पिंपळाच्या झाडाखाली विराजमान आहे। बाप्पाला आता चांदीचा मुकुट देखील लावण्यात आला आहे। भगवान विष्णू देखील पिंपळ वृक्षाच्या रूपात येथे निवास करतात। प्रत्येक पूजेची सुरुवात जरी गणपतीच्या पूजेने होत असली तरी नागपुरातील टेकडीमध्ये गणपती सोबतच विष्णूची ही पूजा करावी लागते। अशा प्रकारे येथे येणाऱ्या भाविकांना एकाच वेळी 2 देवतांची पूजा केल्याचं फळ देखील मिळत। टेकडी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भक्त, मग तो गरीब असो वा श्रीमंत, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते असा विश्वास आहे। ज्योति गुप्ता, हिरवी नगर, फ्रॉम नागपूर। इस मंदिर की काफी प्राचीन मंदिर है ये, काफी मान्यता है, काफी दूर से श्रद्धालु लोग आते हैं दर्शन के लिए और ऐसा भी कहा जाता है जो भी विश हो सबकी पूरी होती है, बस गणपति जी हमारी विश भी पूरी कर दे। मी नागपूरचीच आहे आणि मी आज 5 वर्षानंतर पहिल्यांदा आली आहे। त्याच्या आधी यायची मी कॉलेज लाईफमध्ये असताना,
पण आता मला जॉब आणि हे सगळं याच्यामध्ये मला वेळ नाही भेटत, पण म्हणून मी काही आली नाही. मी आउट ऑफ नागपूर राहत आहे, पण बेसिकली मी नागपूरचीच. छान वाटतं गणपती बाप्पांना भेटून, खूप छान वाटतं, आणि स्पेशली त्यांच्या दिवसांमध्ये खूप छान वाटतं, खूप मस्त वाटतं, इथं आल्यानंतर प्रसन्न वाटतं. जी मेरा नाम नंदकिशोर साहू है, मैं पेशी से ॲडवोकेट हूँ. गणेश टेकड़ी बहुत ही सिद्ध मंदिर है, हर साल यहाँ गणेश जी में आता हूँ, परिवार के साथ आता हूँ, आज कुछ कारण बस आ नहीं पाया हूँ. बहुत ही प्रसिद्ध जगह है और यहाँ पर ऐसी आस्था है जो बिल्कुल सही है, जो मांगो मिलता है. गणेश जी महाराज सबकी मनोकामना पूर्ण करते हैं और मैं भी तो यही आशा करता हूँ यहाँ पर जो लोग आए सबकी मंगल मनोकामनाएँ पूर्ण हो जाए. गणपति बप्पा मोरिया. मैं प्रकाश माधव केलकर रायपुर छत्तीसगढ़ से आया हूँ और मेरे बड़े भाई साहब यहाँ रहते हैं, इसलिए गणेश चतुर्थी के लिए स्पेशल मैं रायपुर से आया हूँ. भगवान सबकी मनोकामना पूर्ण करें और सबकी इच्छा पूर्ण करें. बस गणपति बाप्पा मोरिया. आपण बघितलं की भक्तांनी देखील सांगितलेलं आहे की इथे आल्यावर प्रसन्न वाटतं. प्राचीन अशी ही मूर्ती आहे आणि मंदिर देखील प्राचीन आहे, त्यामुळे आणि प्रसिद्ध असं हे नागपुरातील मंदिर आहे. दूरदूरून इथे भक्त येत असतात आणि भक्तांना इथे येऊन मनाला कुठेतरी शांती मिळते. आणखीन आपल्यासोबत काही भक्त आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत, जाणून घेणार आहोत गणपतीबद्दल. चला. मी टेकडी गणपती मंदिरला दर्शनाला आलो आहे. हे मंदिर फार प्राचीन दिवसापासून इथे आहे आणि सर्वांना पावणारा गणपती देव आहे. फारच सुंदर सजावट केलेली आहे आणि एकदम अप्रतिम आहे. मैं मध्य प्रदेश छिंदवाड़ा निवासी हूँ और जब भी हम लोगों का नागपुर आना होता है तो हम गणेश जी महाराज के दर्शन करने जरूर पहुँचते हैं. और आज बड़ा शुभ दिन पड़ा कि हम गणेश चतुर्थी के बाद अगले दिन यहाँ आने का मौका मिला. और मेरी ये मान्यता है मेरे यहाँ पर, क्योंकि हम लोग अधिकतर चिकित्सा के लिए यहाँ पर आते हैं, तो जब डॉक्टर के यहाँ जाते आते हैं तो मन में आपको याद करके जाते आते हैं. और आज तक जब भी गए हैं कभी हम लोग इस प्रकार से खाली हाथ नहीं लौटे. मालिक ने हमारे विघ्न संकट सभी कुछ हरते हुए हमेशा आशीर्वाद बनाए रखे हैं. श्री गणेश जी महाराज का आशीर्वाद इसी प्रकार सभी भक्तजनों पर बना रहे, ऐसा हम चाहते हैं. गणपति बप्पा मोरिया, जय श्री गणेशा. मैं भारती खंडवानी हूँ, मैं नागपुर में ही रहती हूँ और यहाँ पर हमेशा बचपन से यहाँ पर आ रही हूँ मंदिर में दर्शन के लिए, और हर गणेश चतुर्थी के दिन ही आती हूँ. यहाँ पे जो मांगो दिल से वो मिल जाता है, पर इतना है कि अपने मन में उतनी भावना, श्रद्धा और विश्वास होना चाहिए. कठिनाइयाँ बहुत आएंगी, पर इन्हें एग्ज़ाम बहुत लेगा भगवान, पर उस एग्ज़ाम में पास होना पड़ेगा अपने को, उस कठिनाई को लांगना पड़ेगा. जैसे पहले कोविड में भी हुआ था, कोविड के टाइम पर दर्शन हो गए सब बंद थे, फिर भी जैसे जैसे मंदिर खुला हम लोग वैसे आते गए और यहाँ पर जो मांगा सब मिला. गणपति बप्पा मोरिया. बाप्पाच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची वर्दळ असते. विशेषतः गणेश चतुर्थीच्या दिवशी हजारो लोक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. त्याचप्रमाणे गणेशोत्सवात देखील श्रद्धाळू दुरून दुरून गणेश दर्शनासाठी येतात, कारण हा गणपती नवसाला पावतो. केवळ नागपूर आणि विदर्भातीलच नव्हे तर देशातून लांबून लांबून येथे भाविक दर्शनासाठी येत असतात. एवढंच काय तर राजकारणी क्रिकेटपटू देखील येथे दर्शनासाठी येत असतात. मी श्रीराम बापूराव कुलकर्णी उपाध्यक्ष, ॲडवायझरी सोसायटी ऑफ गणेश टेम्पल नागपूर इथून. आम्ही एक सुंदरात सुंदर वास्तू लोकांच्या आनंदासाठी बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढेही लोकोपयोगी कामं आता आम्ही यापुढे करणार आहोत. गणेश टेकडी मंदिराचे सेक्रेटरी जोगळेकरजी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की येत्या म्हणजे 2 वर्षानंतर कोरोनानंतर जो आहे यावेळेस गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, कुठलेही प्रतिबंध नाही आहे, कशा प्रकारचं गणेशोत्सवानिमित्त यावेळेस आयोजन करण्यात आलं आहे काय सांगाल आणि गणपतीबद्दल काय सांगाल? गणपतीबद्दल असं आहे की गणपतीचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम पूर्णत्वावर झालेला आहे. पेरिफेरिकल डेव्हलपमेंट चालू आहे, छोटे मोठे लाईटिंग्स वगैरे चेंजेस जे काही आपल्याला चेंजेस करायचे आहेत त्या पद्धतीने आम्ही आता कामं करून राहिलो, जेणेकरून लोकांच्या दर्शनाच्या दृष्टीने जास्तीत जास्त सिक्युरिटी प्लॅनिंग, जेणेकरून लेडीज जेंट्स यांचा दर्शनाला वेगवेगळ्या प्रकारे लाभ घेता येईल अशा पद्धतीने कमिटी काम करते आहे. कमिटीच्या दृष्टीने राही दिवस प्रसादाची सोय करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत जे का मंदिराच्या दृष्टीने आणि भक्तांची जी भावना आहे त्याला पूर्णपणे प्रोत्साहन देऊन लोकांचा उत्साह फार वाढलेला आहे आणि लोकांची गर्दी पण होते आहे. त्याच दृष्टीने लोकांच्याकडून येणारे दानधर्माचं जे उत्पन्न आहे तेही वाढलेलं दिसतं आहे आणि एकंदरीत लोकांच्या मनामध्ये जी भक्तिभाव वाढलेला आहे
याचं प्रतिजी म्हणजे येणारी संख्या जी आहे ती रोज 5 ते 6 हजार लोक दर्शनाला येतात आहेत. स्वयंभू मूर्ती आहे, प्राचीन मंदिर आहे, अशा सगळ्या मान्यता असताना दूरदूरून भक्त इथे येत आहेत, त्यांना काय सांगाल? भक्तांच्या भक्तांना मी हीच विनंती करतो की शांतपणे दर्शन घ्या, जी योजना मंदिरातर्फे राबवण्यात येते त्याचा लाभ घ्या. प्रसाद वितरण होत आहे, तसंच महाप्रसादाचे सकाळी 12 ते 4 पर्यंत जेवणाची सोय केलेली आहे, तिचा लाभ घ्यावा हीच विनंती आम्ही करू शकतो. नागपुरातील प्राचीन टेकडी गणेश मंदिर या ठिकाणी असलेल्या गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे. ही मूर्ती भोसले यांच्या काळातील असून विदर्भातील अष्टविनायकांमध्ये क्रमांक 1 चा मान मिळतो तो याच गणपतीला. टेकडी गणपती मंदिर हे भोसलेकालीन मंदिर असून येथील गणेश मूर्ती किमान 250 ते 350 वर्ष जुनी असल्याचा अंदाज आहे. पिंपळाच्या झाडाखाली ही मूर्ती स्वयंभू आहे. अशा या स्वयंभू बाप्पाच्या दर्शनासाठी गणेशोत्सवामध्ये भक्तांची एकच गर्दी टेकडी गणपती मंदिरात बघायला मिळाली. पूर्वीच्या काळी भोसले राजघराण्यातील मंडळी दररोज दर्शनाला या मंदिरात येत असत. आता या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून हे जागृत देवस्थान नवसाला पावणारा गणपती अशी या नागपूरच्या टेकडीच्या गणपतीची ओळख आहे. म्हणूनच की काय, नवसाला पावणारा गणपती, त्यामुळेच नागपुरातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असत. म्हणूनच गणेशोत्सवानिमित्त नागरिकांच्या आस्थेचं श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिरात भाविकांची मांदियाळी आपल्याला बघायला मिळते. एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. एकंदरीतच भक्त इथे आपल्या मनोकामना घेऊन येत असतात आणि त्या पूर्ण होतात. त्यामुळेच ज्याप्रमाणे आपण ऐकलं भक्तांकडनं की इथे आल्यावर मनोकामना या पूर्ण होतात, मनाला शांती मिळते, एकंदरीतच काय तर इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची इच्छा मनोकामना ही पूर्ण होत असते. कॅमेरा पर्सन सुभाष भुटलेसोबत मी क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपूर. गणपती बाप्पा पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर.